सो गाइस सर्वेजण आता पाण्यामध्ये खेळताय, खूप एन्जॉय करताय आणि ओम रील्स बनवतोय. काकू पण रील्स बनवताय. मी काय म्हणतो, नदी क्रॉस करून चलतो त्या साईडला. चल चल माझ्यासोबत चलतो. सो गाइस आम्ही नदी क्रॉस करून त्या साईडला जात आहे, पण पॅन्ट ओली होते आमची. हात पकडून ठेवून या ना. गुड. नाही नाही नाही, थांब थांब, हात पकड हात पकड. हा ती माटी आहे. आता इकडे काही नाही. आले 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 आले. ओ भाई फायनली नदी क्रॉस केलेली गाईस आम्ही. भाई इथे तर पाणी खराब आहे, म्हणजे मच्छर आहे पाण्यावर खूप. आमची लेवल पार झाली. भाई पॅन्ट पूर्ण गुडघ्यापर्यंत ओली होऊन गेली नियान. सो गाईस 2 मिनिटं झाले फक्त इथे आले आणि आम्हाला तिकडून बुलावा आलेला आहे की चला म्हणे जायचंय. आता तर वापस नदी पार करावं लागेल. चल. अरे नाही रे, खोल मधनं जायला मजा येते. थांब हात पकड. ओ यार हे काय येत यार, मध्येच ऍडव्हर्टाईज येते मध्ये. खूप मजा येते गाईस. सो गाईस सर्वे निघालेले पुढे. आम्ही आमचा फोटोशूट करत होते. सध्या आमच्या मॉडेलचा फोटोशूट चालू आहे. आम्ही आमचे सर्वांचे फोटो तर काढले. सर्वे तर खूप पुढे चालले गेले. बघा दिसत पण नसेल ते. तिथे चालले गेले बघा, ते दिसत आहे का? ते चालले गेले पुढे. आता आम्ही बाकी मागे. आम्ही 5 जण नियान, ओम, मी आणि मुद्रा चालले. हो चल मुद्रा, तू माझी गोड बहीण आहे ना, तू आमची मॉडेल आहे ना. हा मी तुझा फोटो शूट करेल. चालेल. सो गाईस बघितला किती छान व्ह्यू आहे. हा त्रिवेणी संगम आहे. इथून एक नदी येते, इथून एक आणि तिथे एक नदी आहे, असे त्रिवेणी संगम म्हणता येते. सो आता आम्ही इथून निघाले. ते तर पोहोचले पण आमची मॉडेल वरती येता येता थकून गेली होती. मग तिला खांद्यावर घेतलंय मी. आता मजा येते तिला वरती, पण मी थकतो आता. आता हिला पूर्ण तिथपर्यंत घेऊन जायचंय. इथे आम्ही सर्वे मुलं मुलं येतात नाही आघाडीत. ओम नी आणि मी इथे ना मांडीवर बसावं लागेल मग. ओ भाई काका पॅक झाली का? तू मोठे बाप्पाकडे जायला पुढे. जागा नाही. मुद्रा तू आमच्याकडे येऊन जा. मी स्वनिकला मांडीवर घेऊन गेलो. स्वनिकच्या मांडीवर बसेल मी. काही पण तू स्वनिकला. गाईस फायनली इथून निघालेलो. आता बघू कुठे जायचं. आता नॉनव्हेज खाऊ मोठे बाप्पा. नाही रे खबर काय चालत. काय माहिती, संडे बघू. चिकन लेग पीस. तू त्याला ओळखतो का तो टकला टकला? उल्लास. हा उल्लास नाव आपल्या फॅमिलीचं खाऊन जातो. हा ना. अरे किती पूर्ण थाली लागते त्याला खायला. त्याच्यासोबत मला एक चॅलेंज करायचं आहे, चिकन लेग पिझ्झा. दोन बोटी मध्ये जा तुमचा. गाईस आता आम्ही मध्ये थांबलेलो आहे बिकॉज खूप थंडी हवा लागत होती. आणि आमची एक कार मागे हे जे केळ्यांचे झाड इकडे, तर ते मागे केळ्यांचे पानं तोडताय. पप्पा पण इथे केळ्यांचे पानं तोडताय बिकॉज आता आमच्या घरी चाललेलं आहे. तिथे सर्वांना जेवण आहे, चिकनचं जेवण एकदम भारी. सो आता आम्ही थांबलेलो आहे मध्ये. ऑली तिची तिची खेळते मस्त. तिने तिचं काम करून दिलं. आता पप्पा मस्त पानं तोडतात इथे. आणि एवढा भारी सीन आहे ना इथला. बघा दुसरी कार आली आमची. आणि व्हाईब्स पण खूप मस्त आहेत इथे. थंड थंड वाटतंय. तुम्ही किती पानं घेतले? बस आम्ही पण घेतले. अरे काय केलं ऑलीला कारच्या?
बोला कोणता घेते कोणता घेतो कोणता कोशात घ्यायचा आहे वरच्या ट्रॅक वर जाणार आहे केक कट करायला हो छोटा तो गाइस केक घेताय आम्ही बिकॉज 1K सबस्क्राइबर झाले सो त्यासाठीच सेलिब्रेट करायला केक घेताय आता तो गाइस जास्त मोठा नाही घेते बिकॉज काय करणार आहे आणि असं पण आम्ही फक्त मुलं मुलं जाणार आहे ट्रॅकवर सो हा एक केक घेताय 1K लिहायच्यावर आता वरती वायके वायटी सॉरी वायटी 1K इमोजी बनवता येईल छोटासा मजा करत कंटेंट भेटतोय ना सो गाइस आता पोहोचलेले आम्ही घरी आणि सर्व इथे बसलेले इथे जेवणाची तयारी चालू आहे कोणते जेवण बनवत आहे आम्ही केड्याचे पानं तोडले होते ते आजी पुसते आता बघा मुद्रा गाडी चालवते फर्स्ट टाइम चालवते का मुद्रा ओम तिचा हात पकडून ठेवा तिला नको दे जास्त चालवायला ओय ओम नको आम्हाला ओव्हरटेक करते मुद्रा आम्ही आता चाललोय गाईस कॅफे मध्ये सो गाईस आता आम्ही आलेलो आहे खूप मोठ्या कॅफे म्हणजे ओपन कॅफे सो आता इथे बसलेलो आहे एकच टेबल आहे हा टेबल जॉईन करणार आहे आता इथे काहीतरी ऑर्डर देऊ बाय द वे गाईस टेबल जॉईन करायची गरज नाही पडली बिकॉज इथे एक टेबल खाली होता म्हणजे आमच्या समोरच खाली झाला सो आम्ही इथे येऊन बसले आम्ही तीन या याच्यावर ते तीन त्या याच्यावर येस ओके भाई थँक्यू थँक्यू वही सेलिब्रेट करणे आहे भैया सो गाईस फर्स्ट टाइम आपल्याला म्हणजे मला माझे सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत नाव काय जैनम जैन सो थँक्यू फर्स्ट टाइम मला कोणी सबस्क्रायबर्स भेटायला आला म्हणजे आम्ही इथे 1K सेलिब्रेट करायला आलो होतो खूप एक्साइटमेंट आणते फर्स्ट टाइम भेटताय तर मी तुमचे ब्लॉग कंटिन्यू पाहतोय ओके स्टार्टिंग पासून सबस्क्राईब केलेलं आहे थँक्यू तुमच्या चॅनल फॅमिली सोबत आला होता फॅमिली ओके फॅमिली का ओके तुम्हाला कसं काय ओळखलं मग बघितलं थँक्यू ओके गाईस मला बोलता येत नाही होता फर्स्ट टाइम एवढा आनंद झालाय की कोणी सबस्क्रायबर्स मला भेटले आणि एकदम अचानक आला तो आणि बोलला आर्यन भावसार ब्लॉग मी म्हटलं हा त्याला घेतला फर्स्ट सबस्क्रायबर्स होते फर्स्ट की जे मला भेटलेले खूप आनंद होतोय भाई हे तर एकदम दाबून दाबून बसले गेलेले सो गाईस मी आज सेलिब्रेट करायला आलेला आहे माझ्या भावांना आणि एक बहिणीसोबत 1K मी सबस्क्रायबर्स इकडे सेलिब्रेट करायला आलेलो आहे सो हे तुमच्यामुळे पॉसिबल झालं 1K 10K 50K 100K 500K आणि 1 मिलियन याच्यावरच आनंद होतो आपल्याला बाकी 10 मिलियन जरी झाले ना तर काही आनंद होत नाही खरा आनंद होतो ना तर तो होतो 1K वर सो जो मला आता आनंद होतोय मी बोलू नाही शकत आता आपण केक कट करू इथे 1K तर असे सपोर्ट करत राहा आणि खूप लवकर आपले 10K पण होतील 50K पण होतील आणि 100K पण होतील सो तुमच्या सपोर्टमुळे काहीच नाही तुम्हाला वन्स अगेन थँक्यू छोटासा आनंद माझ्या भावांसोबत आणि बहिणीसोबत सेलिब्रेट केलेला आहे तर लवकरच 10K पण आनंद फुल फॅमिली सोबत सेलिब्रेट करू
सो गाईज प्लीज आर्यन भावसारला असाच सपोर्ट करा, खूप छान वाटतं. तुम्ही लवकरच 1K केले, मला अपेक्षा पण नाही होती की एवढ्या लवकर माझे 1K होतील. तो असं करता करता 10K पण खूप लवकर होऊन जातील. मला माझ्या यूट्यूब फॅमिलीवर पूर्ण भरोसा आहे. सो गाईज ऑर्डर आलेली आहे. ऑर्डरमध्ये ओमने मागवला होता पिझ्झा आणि फ्राईड राईस मागवलेले आहे. सो पिझ्झा खाऊ आणि फ्राईड राईस येतील आता. सो गाईस आता आम्ही चालले घरी. ऑर्डर कॅन्सल केलेली बिकॉज घरून कॉल येत आहे जेवायला. आम्हाला घरी जाऊन जेवायचं पण आहे आणि आता मी मोबाईल ठेवतो बिकॉज 1% चार्जिंग आहे. काय माहित केव्हा पण बंद पडेल मोबाईल. सो मी तुम्हाला भेटतो आता घरी. पोहोचलेलो आहे आता आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग तर गेली पूर्ण 0%. पप्पांच्या मोबाईलवर करतो आता व्लॉग. मला सोडून जेवायला बसून गेलेले आम्ही. लेट झाले, त्यांचं झाल्यानंतर आम्हाला बसावं लागेल. मस्त चिकनची भाजी, भूक लागलेली आता मला जोरात. तो गाईस आम्ही आमच्या काही मागच्या मेमरीज बघतोय. या लग्नातल्या होत्या त्या खूप आधीच्या. या 2000 कितीच्या पप्पा त्या 2016 मेमरीज आता आम्ही बघतोय पेनड्राईव्हमध्ये. जेवण सोडून आले तुम्ही बघायला. तुमच्याकडे नाही होते ना वाटतं हे. हो मम्मी आहे, शीतल काकू, प्रियंका काकू आणि पूनम काकू आहे. सो गाईस या डान्ससाठी मम्मीन त्यांनी किती महिने प्रॅक्टिस केली होती तुम्ही या डान्ससाठी? 2 महिने आधीपासून. आणि आम्हाला पण काकूने शिकवला होता डान्स. आम्ही लग्नामध्ये डान्स केला होता आत्याच्या लग्नात. आमचा नाही ना. असं वाटतंय तुम्हाला तुमचे डान्स बघून. आता काय माहित कोणाच्या लग्नात एवढी मस्त मजा येईल. तेव्हा आता असं लग्न करेल ना डायरेक्ट ब्लॉगर्स. सो गाईस आता वाजलेले आहे रात्रीचे 11:30 ला. फक्त 15 मिनिटं कमी आहे म्हणजे आता वाजले 11:15. सो आता सर्वजण जात आहे. शेवटी खूप मजा आली डान्स वगैरे बघायला. सो आता सर्व चालले आहे आपल्या आपल्या घरी. आता वाजले आहे रात्रीचे 12 आणि आता व्लॉग लँड करायचा टाइम झालाय. आज खूप लेट झाला आणि आता तर मी एडिटिंग चालू करेल. 11:30 सर्व गेले. सो त्यामुळे आज उशीर होऊन गेला आणि आज खूप एन्जॉय केला. सर्वात पहिले जाऊन आम्ही रामेश्वरला तर खूप एन्जॉय केला. तिकडे गेले, मग नदी वगैरे खेळले तिथे. तिथे पण खूप एन्जॉय केला आणि 1K तुम्हाला वापस खूप खूप थँक्यू. सर्वात जास्त थँक्यू तर पंकज काकांना, स्वनिकच्या पप्पांना, बिकॉज त्यांनी मला सांगितलं होतं की हिंदुस्थानी भाऊ येणार आहे. तो त्या व्लॉगमुळे माझे खूप सबस्क्रायबर्स वाढले आणि वॉच टाईम पण 4000 वरती चाललेला. सो काका तुम्हाला वन्स अगेन थँक्यू. तुमच्यामुळे
माझे 1K झालेले आणि यूट्यूब फॅमिलीमुळे पण. सो त्यांनी मला सबस्क्राईब केलं. थँक्यू सो मच वन्स अगेन. तर चला आजच्या ब्लॉगला एंड करतो. आय होप गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल. Gas to my lighter, make me pull all-nighters. I know, surrounded by some diamonds, but you're the one that's shining. I turn around and turn it.